नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेजमध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या जी सी सी टी बी सी थर्टी डब्ल्यू पी एम बॅच नंबर एट झिरो वनचे मी तुम्हाला ॲन्सर सांगणार आहे ही एक्झाम विद्यार्थी मित्रांनो चोवीस जुलै दोन हजार तेवीसमध्ये एक्झाम झालेली होती त्याचे स्वरूप आपण पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि तुमची एक्झाम आता चालू झालेली आहे तर इथले काही प्रश्न काही प्रश्न रिपीट झालेले आहेत मॅक्झिमम क्वेश्चन रिपीट झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे सी एस के कम्प्युटर स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनलासुद्धा प्रेस करण्यास विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो च तर चला बघूया आजचे क्वेश्चन तर आपले क्वेश्चन नंबर वन बघू शकता पी डी ए हा डॅश डॅश प्रकारचा कम्प्युटर आहे पी डी ए म्हणजे काय आहे ते अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो पी डी ए याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो पर्सनल डिजिटल पर्सनल डिजिटल असिस्टंट या नावाने त्याला ओळखले जाते आणि विद्यार्थी मित्रांनो पी डी ए हा आपल्याला काय विचारला आहे पी डी ए हा डॅश प्रकारचा कम्प्युटर आहे तर पी डी ए म्हणजे पर्सनल डिजिटल असिस्टंट तर पी डी ए हा कोणत्या प्रकारच्या कंप्युटर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हँडहेल्ड या प्रकारच्या कंप्युटर आहे ऑप्शन सी आपले करेक्ट आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर टू मे मेमोरी कार्ड हे डॅशच्या प्रकार आहे तर आपल्याला ओळखायचं आहे की मेमोरी कार्ड खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे तर मेमोरी कार्ड हे मेमोरी प्रकारचे आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर थ्री डब्ल्यू डब्ल्यूचे एक्सपेन्शन काय आहे तर आपल्याला ओळखायचे आहे की डब्ल्यू 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 म्हणजे काय होणार आहे आपल्याला फुल फॉर्म विचारले गेलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय होते डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचे एक्सपेन्शन काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे डब्ल्यू 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 म्हणजे वर्ल्ड वाईड वेब म्हणजे ऑप्शन बी आपले करेक्ट ॲन्सर असणार आहे वर्ल्ड वाईड वेब क्वेश्चन नंबर फोर बघा आपल्या स्क्रीनसमोर क्वेश्चन नंबर फोर डॅश हे आउटपुट डिवाइस नाही पैकी आउटपुट डिवाइस नहीं अपने ओड़का है तो मॉनिटर है का है विद्यार्थी मित्रान मॉनिटर है ये अपले का आउटपुट डिवाइस है मॉनिटर आपले आउटपुट डिवाइस है पन आउटपुट डिवाइस है आ प्लॉटर आपले आउटपुट डिवाइस नहीं है तर विद्यार्थी मित्रनो पेन ड्राइव पेन ड्राईव्ह हे आपले इनपुट डिवाइस आहे म्हणून ऑप्शन बी आपले राईट आंसर असणार आहे पेन ड्राईव्ह म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे बघा क्वेश्चन क्वेश्चनमध्ये हे आउटपुट डिवाइस नाही तर पेन ड्राइव हे आपले आउटपुट डिव्हाइस नाही क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा वन बाईट इज इक्वल टू कि किती बाईट्स वन बाईटच्या किती बाईट बनतो व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे वन वन इज इजुकल टू किती बाईट्स तर विद्यार्थी मित्रांनो एट बाईट वन इज इजुकल टू एट बीट्स वन इज इक्वल टू एट बीट्स क्वेश्चन नंबर सिक्स बघा क्वेश्चन नंबर सिक्स ग्रॅमेटिकल मिस्टेक डॅशने ओळखल्या जातात ग्रॅमेटिकल मिस्टेकने ग्रॅमेटिकल मिस्टेक डॅशने ओळखल्या जातात तो रेड लाइन रेड वेव ब्लू वेव कि ग्रीन वेव तो को लाइन ने ओखले ग्रैमिकल मिस्टेक विद्यार्थी मित्रान सिंपल है तो ये जी राइट आंसर है ते है ग्रीन वेव ग्रीन वेव ग्रैमिकल ग्रैमिटिकल मिस्टेक है ग्रीन लाइन ने ओखले जाते नेक्स्ट क्वेश्चन है क्वेश्चन नंबर सेवन ब कंट्रोल प्लस ये कॉम्बिनेशन की कशासाठी वापरली जाते विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे कंट्रोल प्लस ये कॉम्बिनेशन कीचा वापर कशासाठी केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो कंट्रोल प्लस ए इक्वल टू काय असणार आहे सिलेक्ट ऑल कंट्रोल प्लस ये कॉम्बिनेशन तर आपल्याला वरीलपैकी ओळखायच्या विद्यार्थी मित्रांनो बघा कंट्रोल प्लस ए कॉम्बिनेशन की डॅशसाठी वापरतात डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी व पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी डॉक्युमेंट डिलीट करण्यासाठी डॉक्युमेंट इडिट करण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी जसं आपण कंट्रोल प्लस ए कंट्रोल प्लस ए की कॉम्बिनेशन वापरणार तर सिलेक्ट ऑल असणार आहे तर डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस ए या कीचा वापर करतो क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर एट बघा एरियल टाईम्स न्यू रोमन ही डॅशची उदाहरणे आहेत विद्यार्थी मित्रांनो वेरी सिम्पल क्वेश्चन आहे एरियल टाइम्स न्यू रोमन ही कशाची उदाहरणे असतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण ऑप्शन बघू शकता तर ही फंड्सची उदाहरणे असतात विद्यार्थी मित्रांनो फंड्स फंड्सची उदाहरणे असतात क्वेश्चन नंबर नाईन अंडो कमांड ही डॅश टूल बारमध्ये दिलेले असते अंडो कमांड ही डॅश टूल बारमध्ये दिलेले असते आपल्याला ओळखायचे आहे व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे विंडो फाईल क्विक ॲक्सेस फॉर्मॅट तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर असणार आहे क्विक ॲक्सेस या टूल बारमध्ये आपले अंडो कमांड दिलेले असते विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर टेन बघा कंट्रोल प्लस एल म्हणजे कंट्रोल प्लस एल म्हणजे काय असणार आहे वरील ऑप्शनवरून आपल्याला ओळखायचे आहे कंट्रोल प्लस एल म्हणजे काय न्यू डॉक्युमेंट क्लोज डॉक्युमेंट राईट इंडेंट लेफ्ट लेफ्ट अलायमेंट तर विद्यार्थी मित्रांनो कंट्रोल प्लस एल म्हणजे लेफ्ट अलायमेंट असणार आहे म्हणजेच आपले ऑप्शन ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर असणार आहे लेफ्ट अलायमेंट क्वेश्चन नंबर इलेवन बघा एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये शीट टॅब स्क्रोल बटन कुठे सापडतात व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन आलेलं आहे आताच्या एक्झाममध्ये तर बघा एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये शीट टॅप स्क्रोल बटन कुठे सापडतात तर विद्यार्थी मित्रांनो बघा लेफ्ट टॉप कॉर्नर राईट टॉप कॉर्नर बॉटम लेफ्ट कॉर्नर की बॉटम राईट कॉर्नर तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजे बॉटम लेफ्ट कॉर्नरमध्ये ऑप्शन सी आपले राईट आन्सर आहे बॉटम लेफ्ट कॉर्नर क्वेश्चन नंबर ट्वेल्व बघा एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये फाईल प्रिंट केल्यास फुटर कुठे दिसते एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये फाईल प्रिंट केल्यास फुटर कुठे दिसते तर विद्यार्थी मित्रांनो ओनली बॉटम ऑफ एव्हरी पेज ओनली बॉटम ऑफ एव्हरी वर्कशीट ओन्ली बॉटम ऑफ एव्हरी वर्कबुक किंवा यापैकी नाही आपल्याला ओळखायचे आहे विद्यार्थी मित्रांनो तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ओन्ली बॉटम ऑफ एव्हरी पेजेस कारण एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये फाईल प्रिंट केल्यास फुटर कुठे डिस कुठं दिसते तर ते बॉटममध्ये दिसते ओन्ली बॉटम ऑफ एव्हरी पेजेस क्वेश्चन नंबर थर्टीन क्वेश्चन नंबर थर्टीन बघा एम एस एक्स एल दोन हजार दहामध्ये फॉर्मेट टेबल ऑप्शन कुठे सापडतो ऑप्शन ए आहे इन्सर्ट टॅब ऑप्शन बी आहे होम टॅब ऑप्शन सी आहे पेज लेआउट टॅब ऑप्शन डी आहे डेटा टॅब तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन बी म्हणजे होम टॅबमध्ये एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये फॉर्मेट टेबल ऑप्शन होम टेबल होम टॅबमध्ये सापडतो क्वेश्चन नंबर फोर्टीन बघा एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये कोणता ग्रुप तुम्हाला सेल हायलाइट करू दे करू देतो एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये कोणता ग्रुप तुम्हाला सेल हायलाइट करू देतो ऑप्शन ए आहे हायलाईट ग्रुप ऑप्शन बी आहे एडिटिंग ग्रुप ऑप्शन सी आहे सेल्स ग्रुप आणि ऑप्शन डी आहे फंड ग्रुप तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे आहे विद्यार्थी मित्रांनो फंट ग्रुप फंट ग्रुप फंट ग्रुप आपले करेक्ट अन्सर असणार आहे फंट ग्रुप क्वेश्चन नंबर पिओ टेबल टेबलचा वापर डॅशसाठी होतो पिओ टेबलचा वापर कशासाठी होतो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपण बघू शकता पिओ टेबलचा वापर डॅशसाठी होतो तर विद्यार्थी मित्रांनो आपले ऑप्शन आहे समराईज डेटा करण्यासाठी ऑप्शन बी आहे फिल्टर करण्यासाठी ऑप्शन सी आहे चार्ट करण्यासाठी आणि ऑप्शन डी आहे साठी तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे राईट आन्सर असणार आहे ते आहे समराईज डेटा करण्यासाठी याचा वापर होतो तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टीन बघा डॅश असे अनेक ट्रान्झिशन्स एम एस पॉवर पॉईंटमध्ये उपलब्ध आहेत व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण नोट करून ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर सिक्स्टीन बघा डॅश असे अनेक ट्रान्झिशन्स एम एस पॉवर पॉईंटमध्ये उपलब्ध आहेत तर आपले ऑप्शन आहे शेड ऑप्शन बी आहे स्विच ऑप्शन सी आहे फ्लिप आणि ऑप्शन डी आहे यापैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या ऑप्शनमधून मुद, आपल्याला ओळखायचे आहे की ट्रान्झिशन एम एस पॉवर पॉईंटमध्ये कशामध्ये उपलब्ध असतात तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टीनचे जे, जे राईट आन्सर असणार आहे ते आहे शेड ऑप्शन हे आपले करेक्ट आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर सेवन्टीन आपण बघू शकता आपल्या स्क्रीन समोर क्वेश्चन नंबर 17 बघा पॉवर पॉईंटमध्ये बऱ्याच प्रकारच्या आर्ट आर्टिस्टिक्स इफेक्ट्स फोटोला देता येतात चुक्की बरोबर आपल्याला ओळखायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो हो होय बरोबर आहे क्वेश्चन नंबर एटीन बघा पॉवरपॉईंटमध्ये खाली दर्शविलेले हे एंट्रन्स ॲनिमेशन इफेक्ट्स आहेत पॉवर पॉईंटमध्ये खाली दर्शविलेले हे एंट्रन्स ॲनिमेशन इफेक्ट आहेत ऑप्शन ए आहे रॅन्डम वार्स ऑप्शन बी आहे ग्रो अँड टर्न ऑप्शन सी आहे बाउंस आणि ऑप्शन डी आहे यापैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे एटीनचे ते आहे यापैकी सर्वच या आहे यापैकी सर्व आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या डिमांडनुसार मी आजचे व्हिडिओ बनवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो खूप मुलं म्हणत होते मला विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थी मित्र आपल्याला म्हणत होते की सर व्हिडिओज टाका थर्टी फोर्टीचे व्हिडिओज टाका तर विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी मराठी थर्टीचे व्हिडिओ बनवून देत आहे विद्यार्थी मित्रांनो असेच प्रेम राहू द्या असंच प्रेम राहू द्या माझ्यावर मी तुमच्यासाठी सर्व काही करणार विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेज सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण लाईक नाही केलं असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा तसेच विद्यार्थ्यांना शेअर करण्यास विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर नाईन्टीन बघा क्वेश्चन नंबर नाईन्टीन पॉवर पॉईंटमध्ये फील कलर हा पर्याय डॅश टॅबवर उपलब्ध आहे पॉवर पॉईंटमध्ये फील कलर हा कोणत्या टॅबवर उपलब्ध आहे आपल्याला ओळखायचे आहे होम टॅब इन्सर्ट टॅब डिझाईन टॅब आणि रिव्यू टॅब तर पॉवर पॉईंटमध्ये फील कलर हा कोणत्या टॅबमध्ये असते विद्यार्थी मित्रांनो तो असतो विद्यार्थी मित्रांनो होम टॅबमध्ये होम टॅब आपले करेक्ट ॲन्सर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी बघा डॉट डॉट पी पी टी एक्स हे पॉवर पॉईंटचे एक्सटेंशन आहे डॉट पी पी टी एक्स हे पॉवर पॉईंटचे एक्सटेंशन आहे विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे तर होय डॉट पी पी टी एक्स म्हणजे पॉवर पॉईंटचे एक्सटेंशन असते विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन बघा ईमेलचे विविध फायदे खालीलप्रमाणे आहेत ईमेलचे विविध फायदे खालीलप्रमाणे आहेत व्हेरी फास्ट फ्री ऑफ चार्ज क्विक कम्युनिकेशन तर विद्यार्थी विद, विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगायचे आहे व्हेरी सिम्पल क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याकडे ईमेलचे विविध फायदे खालीलप्रमाणे आहेत आपल्याला दिलेल्या ऑप्शनवरून आपल्याला ओळखायचे आहे व्हेरी फास्ट आहे चार्ज आहे क्विक कम्युनिकेशन आहे म्हणजेच यापैकी सर्वच आहे विद्यार्थी मित्रांनो no, आपले ऑप्शन डी आपले करेक्ट ॲन्सर असणार आहे ऑप्शन डी क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू बघा जगातील सर्वात मोठे नेटवर्क म्हणजे डॅश होय जगातील सर्वात मोठे नेटवर्क लॅन आहे मॅन आहे इंटरनेट आहे की वॅन आहे तर विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात मोठे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय करेक्ट आन्सर आहे आपले इंटरनेट क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री यू आर एलला वेब ॲड्रेससुद्धा म्हटल्या जाऊ शकते यू आर एलला वेब ॲड्रेससुद्धा म्हटल्या जाऊ शकते काय चुक्की बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो होय बरोबर आहे आपले ऑप्शन आप आप म्हणजे ऑप्शन चुक्की बरोबरच आहे बट आपल्याला ओळखायचे आहे की यु यू आर एलला वेब ॲड्रेससुद्धा म्हटले जाऊ म्हटले जाऊ शकते काय तर होय हे विधान आपल्या बरोबर आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर हायपरटेक्स म्हणजे अक्षरांक बरोबर अनेक चित्र किंवा ध्वनी होय चुक्की बरोबरमध्येच आपल्याला ॲन्सर द्यायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा हायपरटेक्स म्हणजे अक्षरांबरोबर अनेक चित्र किंवा ध्वनी होय तर नाही विद्यार्थी मित्रांनो हे विधान चूक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह रिप्लाय म्हणजेच डॅशला दिलेले उत्तर तर दिलेल्या ऑप्शनमधून आपल्याला करेक्ट अँसर ओळखायचे आहे रिप्लाय म्हणजेच डॅशला दिलेले उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो रिप्लाय म्हणजे रिसिव मेल्स ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर असणार आहे रिसिप्ट मेल तर विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला सी एस के कम्प्युटर स्टडी या यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनलासुद्धा प्रेस करून ठेवा जर आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणला तर ते सर्वात अगोदर तुम्हाला तुम्ही पाहू शकणार तर विद्यार्थी मित्रांनो एक लाईकसुद्धा करण्यास विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद